हिवताप व हत्तीरोग विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याबाबतचा 22 नोव्हेंबर 2019 शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हिवताप व हत्तीरोग विभाग हस्तांतरण विरोधी कृती समितीच्या वतीनं ईदगाह मैदान इथं आंदोलन करण्यात आलं. याविषयी समिती प्रमुख विलास शेलार यांनी माहिती दिली. हिवताप व हत्तीरोगाबाबत शासनाने 22 नोव्हेंबर रोजी जे परिपत्रक काढलेले ते आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य कर्मचारी यांच्यावर अन्यायकारक आहे. कारण ह्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांचे पगार हे आरोग्य PHC लेवलला जातील आणि त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जाचामुळे पगार नियमित होतील हे शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आत्तापर्यंत जिल्हा लेवलवर निघत होते त्या पद्धतीनं जिल्हा लेवललाच पगार निघायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सचिवांना, मुख्यमंत्र्यांना व कलेक्टरांना तसेच आमचे अधिकारी जे आहेत सहाय्यक संचालक, DMO, जॉईंट डायरेक्टर यांना आम्ही निवेदन देणार आहोत दिलेले आहेत आणि हे परिपत्रक रद्द व्हावं याच्यासाठीच हे आंदोलन करत आहोत. याच्यानंतर 18 डिसेंबरला आम्ही विधानभवनावर मोर्चा नेणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी विधानभवनावर मोर्चा नेतील. त्याच्यानंतर 26 डिसेंबरनंतर कामबंद आंदोलन करतील. जोपर्यंत परिपत्रक रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहतील. हिवताप व हत्तीरोग विभागात काम करणारे सर्व कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी असून त्यांना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणे म्हणजे एक प्रकारे अन्यायच आहे. हस्तांतरणामुळे विविध प्रश्न उपस्थित होणार असून हे परिपत्रक रद्द व्हावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी SN चव्हाण, DP पवार, VK गायकवाड, PS मांडे, SB निकम, RR पवार, JA शेख आदींसह सदस्य उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, ईदगाह मैदान.